आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपल्या पक्षाच्या प्रचाराला लागले आहेत. सोशल मीडिया पासून ते विकिपीडिया पर्यंत निवडणुकीचा रंग चढला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईल सोबत छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा उल्लेख त्यांच्या प्रोफाईलवर करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने पवार यांच्या विकिपीडिया प्रोफाईलशी छेडछाड केली असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या विकिपीडिया प्रोफाईल सोबत फेरफार झाल्याची माहिती समोर येताच पुन्हा कोणीतरी त्यांचा उल्लेख देशातील सर्वात इमानदार नेता असा केला. 24 तासांच्या आत शरद पवार यांच्या प्रोफाईल 3 वेळा बदलण्यात आल्या. दरम्यान याआधी देखील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबत हा प्रकार घडला होता. विकिपीडियावर देखील माहितीत कुणालाही बदल करता येतात, त्यामुळे हा प्रकार घडला असावा असे मत व्यक्त करण्यात येत आहे.